अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील संताजीनगर परिसरात महेंद्र भटकर यांच्या घरासमोर भुयार आढळून आले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती जाणून घेण्यास नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे घराला धोका तर निर्माण होणार नाही ना अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. वलगाव येथील संताजीनगर येथे महेंद्र भटकर यांच्या घरासमोर पेवर बॉक्स लावून 2 वर्षापूर्वी रस्ता तयार करण्यात आला होता. आता मुसळधार पाऊस कोसळत असल्याने घरासमोर लावलेले सदाफुलीचे झाड अचानक खाली खड्ड्यात गेले. त्यामुळे महेंद्र भटकर यांनी खड्डा नेमका कसा पडला याची पाहणी केली. त्यावेळी जमिनीत अतिशय खोलवरा खड्डा असल्याचे आढळून आले. यानंतर वलगावचे माजी सरपंच प्रशांत शिरभाते यांनी खड्ड्यात डोकावून पाहिल्यानंतर खाली 2 दिशेला भुयारी मार्ग असल्याचे त्यांना लक्षात आले. संजय पनबुडे हा व्यक्ती या खड्ड्यात उतरला तेव्हा जमिनीखाली दोन्ही दिशेने बऱ्याच लांबपर्यंत भुयारी मार्ग असल्याचे आढळून आले. रस्त्याखालची जमीन पूर्णतः खचली असल्याने भटकरांच्या 2 मजली घराला धोका निर्माण झाला आहे. याबाबत सरपंच, ग्रामसेवक आणि सचिवांना नागरिकांनी माहिती दिली, मात्र त्यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली नाही. प्रशासनाने या गंभीर प्रकाराची त्वरित दखल घ्यावी, तसेच परिसरातील रहिवाशांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करावी अशी मागणी केली जात आहे. जमिनीखाली भुयारी मार्ग नेमका कुठे निघतो? या भुयारी मार्गामुळे परिसरातील घरांना धोका निर्माण होईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. सागर डोंगरे, अमरावती.